जय हिंद मित्रांनो एक्झाम जागर या एज्युकेशन युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता कोणत्या बँकेने भारतातील पहिले व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड लॉन्च केले प्रश्ना का के या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच एच डी एफ सी बँकेने भारतातील पहिले व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड लॉन्च केलेलं आहे व या कार्डला काय नाव देण्यात आले तर पिक्सल असं या कार्डला नाव देण्यात आलं आहे आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा कोणता देश हा सर्व हिमनद्या गमावणारा जगातील पहिला देश ठरला आहे तर मित्रांनो व्हेनेझुएला हा सर्व हिमनद्या गमावणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे आता व्हेनेझुएला या देशामधील शेवटचं देशा ग्लेशियर ज्याचं नाव हेमबोल्ट असं होतं हे सुद्धा वितळलेलं आहे व आता वेनेझुएला या देशामध्ये एकही ग्लेशियर राहिलेलं नाही या देशामध्ये एकूण किती ग्लेशियर होते तर या देशामध्ये एकूण सहा ग्लेशियर होते यापैकी पाच ग्लेशियर दोन हजार अकरामध्येच मध्येच वितळलेले आहेत तर आता शेवटचा आणि सहावा ग्लेशियर हे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये वितळलेलं आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये शंभर टक्के आपल्याला यावर प्रश्न विचारण्यात येईल सर्व हिमनद्या म्हणजे सर्व ग्लेशियर्स गमावणारा जगातील पहिला देश हा व्हेनेझुएला ठरला आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीने कोणत्या देशाच्या बॅडमिंटन पट्टून हरून थायलंड ओपन दोन हजार चोवीसचं विजेतेपद पटकावलं आहे तर आता या भारतीय जोडीने चीनच्या जोडीला म्हणजे चीनच्या चेन बो यांग आणि यांना हरवून थायलंड ओपनचं विजेतेपद पटकावलेलं आहे मित्रांनो या भारतीय जोडीने थायलंड ओपन स्पर्धेचं विजेतेपद दुसऱ्यांदा पटकावलं आहे याआधी दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा या जोडीने पट ही स्पर्धा जिंकली होती तसेच या जोडीने यावर्षी फ्रेंच ओपनचं सुद्धा विजेतेपद पटकावलेलं आहे व दोन हजार मधील या भारतीय जोडीचं हे दुसरं विजेतेपद आहे बरं थायलंड ओपन स्पर्धेतील पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलं तर मलेशियाच्या ली जिजिया यांनी पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे तर महिला एकेरीचं विजेतेपद हे थायलंडच्या इथे रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा उल्लेख आला आहे तर याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा या जोडीला दोन हजार तेवीसचा चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्या उच्च न्यायालयाने गावात होणाऱ्या बालविवाहास तेथील सरपंच आणि पंचायत सदस्य जबाबदार असल्याचा निर्णय दिला आहे तर आता गावात होणाऱ्या बालविवाहास तेथील सरपंच आणि पंचायत सदस्य जबाबदार असल्याचा निर्णय राजस्थान उच्च न्यायालयाने दिलेला आहे मित्रांनो भारतामध्ये मुलींसाठी लग्नाचं किमान वय अठरा तर मुलांसाठी एकवीस ठरवण्यात आलेला आहे यापेक्षा कमी वयात ज्या वेळेस विवाह होतो त्याला बालविवाह असं मानण्यात येतं बरं बालविवाह झालेला रद्द होतो का तर बालविवाह झालेला रद्द होत नाही तर बालविवाह करणाऱ्यांना यात शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे बरं एक्झाम मध्ये आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की भारतात कोणत्या कायद्यानुसार मुली आणि मुलांसाठी विवाहाची किमान वय निर्धारित करण्यात आले तर नोट करून घ्या भारतात बालविवाह प्रतिबंध कायदा दोन हजार सहा नुसार मुली आणि मुलांसाठी विवाहाची किमान वय निर्धारित करण्यात आला आहे येथे राजस्थान उच्च न्यायालयाचा उल्लेख आला तर राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर मनिंद्र मोहन श्रीवास्तव हे राजस्थान उच्च न्यायालयाचे बेचाळीसवे न्यायाधीश आहेत राजस्थान उच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आली होती तर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये एकुन मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती हे सुद्धा लक्षात ठेवा गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना एकोणीसशे साठ केरळ आणि मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना एकोणीसशे छप्पन हिमाचल प्रदेश उच्च न्यायालय एकोणीसशे एकाहत्तर सिक्कीमचं उच्च न्यायालय एकोणीसशे पंच्याहत्तर तर मणिपूर उच्च न्यायालयाची स्थापना ही दोन हजार तेरा मध्ये करण्यात आलेली आहे आता हा प्रश्न पहा आता नुकतेच इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले तर ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती होते तर हे जे इब्राहिम रायसी आहेत हे इराण या देशाचे राष्ट्रपती होते व नुकतेच आता त्यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन झालेलं आहे त्यांच्याबरोबरच या हेलिकॉप्टर अपघातात इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन आमिर अब्दुल्ला हियान यांचं सुद्धा निधन झालेलं आहे बरं आता सध्या इराणचे हंगामी राष्ट्रपती कोणाला बनवण्यात आलं तर इराणचे उपराष्ट्रपती मोहम्मद मुकबेर यांना आता इराणचे हंगामी राष्ट्रपती बनवण्यात आलेलं आहे हे जे हेलिकॉप्टर आहे याचा अपघात अजरबैजान सीमेजवळ इराणमधील वर्जेकन शहराजवळ झाला असून यामधील जे हेलिकॉप्टर होतं ते अमेरिकन बनावटीचं असून याचं नाव बेल टू वन टू असं आहे हे नाव सुद्धा लक्षात ठेवा एक्झाम मध्ये आपल्याला या हेलिकॉप्टरचं नाव सुद्धा विचारलं जाऊ शकतं बरे जे इब्राहिम रायसे आहेत हे राष्ट्रपती कधी बनले होते तर दोन हजार मध्ये ते इराणचे राष्ट्रपती बनले होते याआधी त्यांनी इराणचे मुख्य न्यायाधीश म्हणून देखील कार्य केलं होतं व ते बुचर ऑफ तेरान म्हणजे तेहरानचा कसाही या उपनावाने देखील ओळखले जात प्रश्न क्रमांक पाचवा ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्स दोन हजार चोवीस नुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ठरली आहे तर या ब्लुमबर्ग बिलेअर्स इंडेक्स दोन हजार चोवीस नुसार बर्नाल्ड आर्नाल्ड हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहेत त्यांची एकूण संपत्ती किती आहे तर दोनशे बावीस अब्जे डॉलरसह ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत त्यांच्यानंतर यामध्ये दुसरा क्रमांक जेब बेजॉज यांनी पटकावला असून त्यांची एकूण संपत्ती ही दोनशे आठ अब्ज डॉलर्स इतकी आहे व तिसऱ्या क्रमांकावर एकशे नव्वद अब्ज डॉलरसह एलॉन मस्क आहेत आणि मित्रांनो सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या या, या यादीमध्ये पहिल्या पंधरात भारतातील दोन व्यक्तींनी स्थान पटकावलं आहे यामध्ये बाराव्या क्रमांकावर एकशे दहा अब्ज डॉलर्स मुकेश अंबानी आहेत तर चौदावा क्रमांक गौतम अदानी यांनी पटकावला असून यांची संपत्ती ही शंभर अब्ज डॉलर्स इतकी आहे प्रश्न क्रमांक सहावा दोन हजार सत्तावीसच्या फिफा महिला विश्वचषकाचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे मित्रांनो याआधी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये महिलांचा फिफा विश्वचषक आयोजित करण्यात आला होता व त्यानंतर आता दोन हजार सत्तावीसमधील मधील या विश्वचषकाचं आयोजन ब्राझील या देशामध्ये करण्यात येणार आहे बरं ही या स्पर्धेची कितीवी आवृत्ती असेल तर ही या स्पर्धेची दहावी आवृत्ती असणार असून ब्राझील हा देश प्रथमच महिला विश्वचषकाचे आयोजन करत आहे याआधी ब्राझीलने एकोणीसशे पन्नास आणि दोन हजार चौदा मध्ये पुरुषांच्या फुटबॉल विश्वचषकाचं आयोजन केलं होतं पण महिला विश्वचषक ब्राझीलमध्ये प्रथमच होत आहे ब्राझीलमध्येच काय तर दक्षिण आफ्रिकेतच महिला विश्वचषकाचं आयोजन पहिल्यांदाच करण्यात येत आहे याआधी दोन हजार तेवीस मधील महिला विश्वचषकाची आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशामध्येही आवृत्ती आयोजित करण्यात आली होती बरं पहिला महिला विश्वचषक कधी आयोजित करण्यात आला तर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये पहिल्या महिला विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं होतं मित्रांनो आतापर्यंत पाचच देश महिला विश्वचषक जिंकू शकले आहेत यामध्ये अमेरिका नॉर्वे जर्मनी जपान आणि स्पेन या देशांचा समावेश आहे दोन हजार तेवीस मधील महिला विश्वचषक हा स्पेनने जिंकला होता आणि महिला विश्वचषकातील सर्वात यशस्वी संघ हा अमेरिकेचा संघ आहे अमेरिकेने आतापर्यंत एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार पंधरा व दोन हजार एकोणीस असा चार वेळेस हा महिला विश्वचषक जिंकलेला आहे प्रश्न क्रमांक सातवा एलोरडा कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा असे प्रश्न विचारण्यात येतात तर लक्षात ठेवा एलोरडा कप हा बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे आणि नुकतीच आता या एलोरडा कपची तिसरी आवृत्ती कझाकिस्तान मधील अस्थाना येथे आयोजित करण्यात आली होती व या स्पर्धेमध्ये भारताने एकूण बारा पदक पटकावले आहेत या बारा पदकांमध्ये दोन सुवर्ण दोन रोप आणि आठ कांस्य पदकांचा समावेश आहे यामधील जे सुवर्ण पदक विजेते आहेत त्यांची नावे नोट करून घ्या मीनाक्षी यांनी अठ्ठेचाळीस किलोग्रॅम मध्ये यात सुवर्ण पदक पटकावलं तर निकत जरीन यांनी बावन्न किलो वजनी गटामध्ये यात सुवर्ण पदक पटकावलेलं आहे तसेच अनामिका यांनी पन्नास किलो वजनी गटात तर मनीषा यांनी साठ किलो वजनी गटामध्ये या स्पर्धेतील रौप्य पदक पटकावलेला आहे प्रश्न क्रमांक आठवा अमेरिकेने हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांसाठी संयुक्तपणे इंटरसेप्टर विकसित करण्यासाठी कोणत्या देशाबरोबर करार केला आहे तर आता अमेरिकेने हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांसाठी इंटरसेप्टर विकसित करण्यासाठी जपान या देशाबरोबर करार केलेला आहे हा जो करार आहे हा तीन अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त किमतीचा करार असून दोन हजार तीस पर्यंत हे इंटरसेप्टर्स विकसित करण्यात येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा पर्यावरण संरक्षणाला चालना देण्यासाठी कोणत्या देशाने वर्षीय ब्लू हा केला आहे या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक म्हणजेच या देशाने पर्यावरण संरक्षणाला चालना देण्यासाठी दहा वर्षीय ब्लू रेसिडेन्सी विजा लॉन्च केला आहे याबरोबरच अजून एक न्यूज नोट करून घ्या नुकतेच आता ई गेमिंग उद्योगातील कुशल व्यक्ती आणि अग्रगण्यांना सर्वसमावेशक सहाय्य प्रदान करण्यासाठी दुबईने दुबई गेमिंग विजा लॉन्च केला आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक मेट्रोलॉजी दिन कधी साजरा केला जातो तर आता हा जो जागतिक मेट्रोलॉजी दिन आहे हा दरवर्षी वीस मे रोजी साजरा केला जातो हा दिवस वीस मे रोजी का साजरा केला जातो तर अठराशे पंच्याहत्तर मध्ये याच तारखेला मीटर कन्व्हेन्शनरवर स्वाक्षरी करण्यात आली होती त्यासाठी हा दिवस वीस मे रोजी साजरा केला जातो यावेळेस या दिवसाची थीम काय आहे तर सस्टेनेबिलिटी आशिया वेश या दिवसाची थीम आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा जगातील सर्वात उंच जलतरण तलावाचे अनावरण कोणत्या देशात करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद